एम ए मराठी पण मराठी दोनशे चोवीस संहिता संपादन आणि पुस्तक निर्मिती द्वितीय सत्र पुस्तक तीन मुद्रिशोधन ह्या पुस्तकातील आपण घटक एक व घटक दोन बघितले आता आपण थोडक्यात आपण त्यांचा परिचय करून घेतल्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आता आपण घटक तीन बघणार आहो ह्या पुस्तकातील घटक तीन मुद्रित शोधना शोधनाची क्षेत्रे तर मुद्रित शोधनाची क्षेत्रे कोणते कोणते थोडक्यात आपण त्याचं विषय विवेचन पाहू स्वातंत्र्यपूर्व काळात एक एक टंक किंवा खिळा त्याला आपण फॉन्ट म्हणतो जुळवून मजकुराच्या अक्षर जुळवण्याचे काम मुद्रणालयात होत असते स्वतंत्र टंक म्हणजे खिळे जुळवण्याचे काम कष्टदायी होते हस्तलिखित म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट त्याला म्हणतात ते तयार करावे लागायचे पुढे संगणक आले मग संगणकावर सगळं मजकूर छापायला सुरुवात झाली नंतरच्या काळात मुद्र शोधकाचे कामाचे स्वरूप ज्यांचे स्वतःचे मुद्रिक शोधत होते ते, ते केव्हाही जाऊन काम करायचे पण ज्यांचे जे नोकरीसारखे होते त्यांना ते मात्र त्यावेळेत ते, ते काम करावं लागायचं मुद्रा शोधनाची क्षेत्र कोणते कोणते ते, ते, ते आपण बघूया मुद आ, याआधी उल्लेख केल्याप्रमाणे जाहिरात संस्था वृत्तसंस्था ग्रंथ प्रकाशन संस्था विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या छपाईचे कामे करणारे मुद्रणालय प्रसारमाध्यम इत्यादी अर्थात जेथे मुद्रणाची कायम गरज असते अशा ठिकाणी मुद्रसनाची क्षेत्रे होत आता पुस्तक प्रकाशन संस्था जिथे मुद्रसनाची सर्वात जास्त गरज असते ते क्षेत्र म्हणजे ग्रंथ प्रकाशन प्रकाशन किंवा पुस्तक प्रकाशन होय नंतर प्रसारमाध्यमे वृत्तपत्रे चित्रवाणी नियतकालिक समाज प्रसार माध्यमान का होते प्रसारमाध्यमांमध्ये होतो आणि काही नंतर अलीकडच्या काळाच्या तंत्रज्ञानाचे विकासामुळे प्रसार माध्यमाचे महत्त्व पूर्वी कधी नव्हते इतके वाढले वृत्तपत्रात काम करणाऱ्या मुद्री शोधक सर्व विषयांचे सामान्य ज्ञान त्याला आवश्यक असणे मुद्री ग्रंथ वृत्तपत्र याप्रमाणेच नियतकालिकांचे मुद्रित शोधन केले जाते जाहिरात संस्था हे एक क्षेत्र आहे मुद्री शोधनाचं मुद्र शोधन जाहिरात संस्था हे महत्त्वाचे क्षेत्र आहे हल्लीचे युग हे जाहिरातीचे युग आहे नियतकालिके वृत्तपत्रे दूरदर्शन वाहना रस्ते सार्वजनिक ठिकाणी इत्यादी ठिकाणी कुठल्या कुठल्या गोष्टीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळतेच म्हणून जाहिरातीमध्येही व्यवस्थित प्रकारे मुद्रित शोधन मुद्रित शोधन करावं लागतं मुद्रित शोधकाला आणि इतर क्षेत्रे इतर क्षेत्रात किरकोळ काम करणारे उदाहरणार्थ लग्नपत्रिका निमंत्रण पत्रिका पावती पुस्तके माहिती भरून घेण्यासाठी विविध प्रकारचे अर्ज जाहिराती पार्ट्या बॅनर्स फ्लेक्स प्रचारी वाघमय कंपन्यांचं ब्रोशर्स परिपत्रके जे बायो बायोडाटा कॅटलॉग आणि बायोडाटा परिचयपत्रक म्हणजे बायोडाटा कॅटलॉग पॉम्पलेट्स म्हणजे हँडबिल्स अशा स्वरूपाची छोटी छोटी प्रासंगिक तात्कालिक स्वरूपाची कामे असतात सारांश जरा संस्था वृत्तसंस्था ग्रंथ प्रकाशन संस्था छपायाची विविध प्रकारची छोटी छोटी कामे करणारे मुद्रणालय संस्था विविध प्रसारमाध्यमेशिवाय इतर क्षेत्रे अशा सर्व क्षेत्रात मध्ये शोधनाची कमी अधिक प्रमाणात आवश्यकता असते जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थोडक्यात आपण महत्त्वाचे पॉईंट्स बघितले आहेत